महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर भाजपने आता मोठा निर्णय घेतलाय. त्यासाठी त्यांनी आता केंद्रातून माणसं पाठवायला सुरुवात केली असून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना प्रभारी तर मंत्री अश्विनी वैष्णव यांना सहप्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. राज्यातील भाजप नेत्यांसाठी ही मोठी चपराक मानली जाते. त्यांना यापुढे प्रत्येक राजकीय निर्णयासाठी आता प्रभारींची परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रभारी पाठवण्याची वेळ का बरं आली? राज्यात सध्या भाजपकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. विशेषतः प्रादेशिक पक्षात पडलेल्या फुटीचं खापर मोठ्या प्रमाणावर भाजपवर फोडलं गेल्याने या निवडणुकीत त्यांना फटका बसला. त्यातच शिंदे आणि अजित पवारांसोबत सत्तेत आणि महायुतीत असल्यामुळे अनेक वाटाघाटी कराव्या लागतात आणि म्हणूनच केंद्रीय नेतृत्वाने थेट त्यांची माणसं महाराष्ट्रात पाठवली आहे. आता बघूया कोण आहेत भूपेंद्र यादव. भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री म्हणून महाराष्ट्रात माहिती आहेत. ते मूळ राजस्थानमधल्या गुरुग्राम जिल्ह्यामधून येतात. अत्यंत साधारण परिस्थितीतून ते आलेले आहेत. त्यांचा जन्म अत्यंत गरीब घरात झाला. तरुण वयात त्यांनी सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नंतर पुढे भाजपमध्ये काम करायला सुरुवात केली. राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर 2 वेळा ते राज्यसभेचे सभासद होते. नुकतीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विजय संपादन करून मोदींच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपमध्ये सुद्धा त्यांनी आतापर्यंत अनेक पदांवर काम केलं असून राष्ट्रीय महासचिव म्हणूनही काम केलंय. याशिवाय त्यांची वेगळी ओळख ती आहे राज्य जिंकून देणं. बिहारमध्ये त्यांनी भाजपचं सरकार आणून चमत्कार घडवला होता. मोदी आणि शहांच्या विश्वासाचे नेते म्हणून दिल्लीत त्यांना ओळखलं जातं. याशिवाय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे सुद्धा सहप्रभारी म्हणून काम बघणार आहे. आता या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये भाजप विधानसभेत कशी राजकीय लढाई लढतो हेच बघावं लागेल. तूर्तास या बातमीत इतकंच. इंटरेस्टिंग बातम्या आणि व्हिडिओ बघण्यासाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.